दरम्यान पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी मुंबईसह उपनगरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले. या कार्यकर्त्यांसाठी बेस्ट एसटी महामंडळाकडून बसेसची सोय देखील करण्यात आली आहे. या कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया. मी सध्या एका बसमध्ये आहे. ज्या बसमध्ये शिंदे गटातले सर्व कार्यकर्ते जे या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि काही वेळामध्ये सभेच्या ठिकाणी ही सर्व मंडळी पोहोचणार आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कुठून आलात सर आपण आणि काय सांगाल? आम्ही मुलुंड विधानसभेमधून आलो आहे आणि हे फक्त हिंदुत्वासाठी सर्व आलेले आहेत आणि विशेष म्हणजे मोदी साहेब येत आहेत, शिंदे साहेब येत आहेत. हे सरकार येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे विकास कामं ही पूर्णपणे जोरात होत आहेत आणि या सरकारचं येण्यामागे कारण हेच आहे की साधारण सर्वसामान्य माणसाची कामं व्हावी, शेतकरी असू, सर्वसामान्य माणूस असू, ह्याची सर्व छोटी मोठी कामं ही लवकर होतील असं. अशी चर्चा आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येते आहे आणि त्या अनुषंगानं आता ही एक जाहीर सभा करून कुठेतरी निवडणुकांचं पडघम वाजायला सुरुवात झाली अशी चर्चा आहे. असू द्या, बघा जरी सभा असली महानगरपालिकेची तरी एक चांगलं सरकार येणं हिंदुत्ववादी विचाराचं आणि विकास कामं व्हावं. कसं असतं, जितकी सरकार चांगली येणार तेवढी कामं होणार, सरकार कुणाचे असू दे, पण शिंदे साहेबांनी ठरवलेलं आहे की लोकांची कामं व्हावी. सर्व मुलुंडमधून आलेले कार्यकर्ते आहेत आणि काही वेळामध्ये आता हे सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. मुंबईसह उपनगरातून मोठ्या संख्येनं हे सर्व पदाधिकारी या बीकेसी मैदान परिसरामध्ये येत आहेत. आपण पाहतोय बाहेरच्या बाजूला अनेक गाड्या देखील आता आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं येताना पाहायला मिळत आहेत. अनेक बसेस आहेत, ट्रॅव्हल्स आहेत ज्यांच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. बेस्टच्या देखील गाड्या या सभेसाठी करण्यात आलेल्या आहेत, बेस्टची बसेस करण्यात आलेली आहेत आणि आता हळूहळू कार्यकर्ते बीकेसी मैदानात पोहोचायला सुरुवात झालेली आहे. तर मोदींच्या सभेसाठी ठाण्यातून मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत. ठाण्यातील कोळी समाज देखील आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये वाजत गाजत मुंबईला रवाना झालाय. नरेंद्र मोदी आणि फडणवीसांचे फोटो खांद्यावर घेऊन कोळी बांधव नाचताना पाहायला मिळाले. याचा आढावा घेतलेला आहे प्रशांत बढे. आपण पाहतोय मी सध्या ठाण्यामध्ये आहे आणि ठाण्यामध्ये देखील आमदार संजयांच्या नेतृत्वाखाली सगळी भाजपची पदाधिकारी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून अगदी नरेंद्र मोदींच्या या सभेला निघालेले आहेत. खरं तर संजयजी, ज्या पद्धतीने आज मुंबईमध्ये जल्लोष दिसतोय भाजपच्या कार्यकर्त्यांचा, या कोळीवाड्यांमध्ये देखील ठाण्याच्या जल्लोष दिसून येतोय, काय अपेक्षा आहेत नरेंद्र मोदींकडून, आज काय मार्गदर्शन करतील असं वाटतंय? नाही, निश्चितपणे मोदीजींचं मार्गदर्शन हे 130 कोटी देशबांधवांना तर असतंच, पण जगातल्या लोकांना देखील असतं आणि त्याच्यामुळे विकास पुरुष म्हणून जसं केंद्र सरकार काम करतंय तसं राज्यामध्ये देखील शिंदे फडणवीस सरकार गेल्या 6 महिन्यामध्ये झपाट्याने काम करत आहे. कोळी बांधवांनी नेहमीच मोदीजींना, भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे पाठिंबा दिला आहे, सहकार्य केलेलं आहे. कारण की त्यांचे जे पारंपरिक प्रश्न आहेत, मग गावठाण असेल, कोळीवाडे असतील, मच्छीमारांचे प्रश्न जे कोकण किनारपट्टीवरचे 750 किलोमीटरचे आहेत, त्याला देखील न्याय देण्याचं काम जे आहे ते केवळ आणि केवळ मोदीजींनी दिलंय, भारतीय जनता पार्टीने दिलंय, देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेलं आहे. ज्या पद्धतीने मुंबई महाराष्ट्रामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे त्याच पद्धतीने ठाण्याच्या कोळीवाड्यांमध्ये देखील आपण हा जल्लोष पाहतोय. कॅमेरामॅन प्रशांत मानेचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.